केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे आज कोपरगावात जंगी स्वागत करण्यात आले असून मंत्री महोदयांनीही या रॅली स्वतः बुलेट चालवली आहे. युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅली काढण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लोकसभा प्रवास योजनेसंदर्भात आयोजित संवाद मेळाव्यासाठी केंद्रीय जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल हे शनिवारी कोपरगाव शहरात आले असता भाजप आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. नामदार पटेल यांच्या स्वागतासाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीनं अवघ्या कोपरगावकरांचं लक्ष वेधून घेतलं. रॅलीमुळे कोपरगाव भाजपमय झालं होतं. लोकसभा प्रवास योजनेच्या अनुषंगाने उत्तर अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कोपरगाव शहर आणि तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा शनिवारी केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. चले चले तुम्ही आले मोटरसायकल.